Welcome friends. Okay, in the previous lectures we have learned that what is means share market, then shareholders, shares, किंवा dividend या ज्या कॉन्सेप्ट आहेत ते आपले क्लियर झाले. ठीक आहे, मग आता मला काय करायचे, शेअर्स विकत घ्यायचे. मला शेअर्स विकत घ्यायचे, मग मला ते कुठे भेटतील? एखाद्या किराणा मालाच्या दुकानात भेटतील का? नाही. आपल्या गल्ली तिकडे तिकडे भेटणार नाहीत. शेअर्स जर घ्यायचे असतील तर आपल्याला माहिती आहे की जसं आपण एक एक्झाम्पल तुम्हाला एक साधा एक्झाम्पल देतो की आपल्याला समजा एखाद्या कोर्टात आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी न्याय मागण्यासाठी जायचं, तर तुम्ही डायरेक्टली तिथं जाऊन बोलू शकता की मी हे करतोय. नाही, तुमच्या थ्रू तुमचा वकील तिथं बोलत असतो. सिमिलरली जर तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतील, तुम्हाला जर काय करायचे असतील, शेअर्स घ्यायचे असतील, विकत घ्यायचे असतील शेअर्स, किंवा तुम्हाला सेल आउट करायचे असतील शेअर्स, तर त्याच्यासाठी तुमच्या बरोबर एक व्यक्ती असणं गरजेचं आहे, तुमचं प्रतिनिधित्व करणारा. ओके, मग त्या व्यक्तीला आपल्याला काय म्हणायचंय, तर त्याला म्हणायचे ब्रोकर. त्याला काय म्हणायचं आपल्याला, ब्रोकर, ज्याला मराठीमध्ये आपण दलाल असं म्हणतो. ठीक आहे, सो तो असेल तुमचा ब्रोकर. ओके, मग शेअर ब्रोकर म्हणजे काय, तर आपल्या शेअर्सची तिथं दलाली करणारा. ठीक आहे, आता मग इथं आता दलाली किंवा ब्रोकर म्हणजे आपण काय म्हटला शब्द, त्याला दलाल. मग आता याला दलाल का म्हटलंय आपण, कारण हा काय करतो, तुम्ही शेअर्स, तुम्ही तिथं जे काम करताय, समजा तुम्ही शेअर्स विकताय किंवा घेताय, तर तू विकून घेण्यासाठी किंवा देण्यासाठी हा तुमची मदत करतो. ठीक आहे, म्हणून आपण याला, आपण जरी शेअर्स घेतले तरी याला काही ना काही द्यावं लागतं, किंवा शेअर्स जरी विकले तरी आपल्याला याला काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे ती झाली त्याची दलाली, ज्याला आपण काय म्हणतो, ब्रोकरेज. त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं ब्रोकरेज. ओके, सो ब्रोकरेज म्हणजे कळलं का, दलाली म्हणजे आपण शेअर्स खरेदी करतो किंवा शेअर्स विकतो, याच्यासाठी जो विकून घेण देणारा किंवा खरेदी करायला मदत करणारा जो व्यक्ती आहे, दॅट इज कॉल्ड ब्रोकर. आणि त्याला जी अमाऊंट दिली जाते, दॅट इज कॉल्ड ब्रोकरेज. ओके, सो वी डायरेक्टली कांट गो टू द स्टॉक मार्केट अँड बाय ऑर सेल द शेअर्स. ओके, ओनली द रजिस्टर्ड मेंबर ऑर ऑर्गनायझेशन मीन्स एजन्सी ऑफ द स्टॉक मार्केट कॅन बाय ऑर सेल ऑन अवर बिहाफ. म्हणजे आपल्या वतीनं कोणीतरी एखादा एजंट किंवा एखादी एजन्सी मीन्स ऑर्गनायझेशन कॅन गो देअर अँड शेअर सॉरी सेल ऑर बाय द शेअर्स. ओके, दीज मेंबर्स आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. त्यांना आपण काय म्हणतो, शेअर ब्रोकर्स म्हणतो. ठीक आहे, आपले शेअर्स काय करतात, ते विकायला किंवा खरेदी करायला मदत करतात, शेअर ब्रोकर्स. फॉर कॅटरिंग द सर्व्हिस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स दे चार्ज सम अमाऊंट विच इज कॉल्ड ब्रोकरेज. म्हणजे त्यांना जी द्यायची अमाऊंट आहे, कशासाठी, आपली सर्व्हिस केली आणि त्यांना आपली सोय केली, दिले किंवा घेतले, आपण आज जाऊ शकत नाही, मग आपलं काम त्यांना केलं. जसं वकिलाची जशी फीस असते तसं यांची फीस, त्याला आपण ब्रोकरेज म्हणतोय याला. ओके, सो विच इज कॉल्ड ब्रोकरेज. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. शेअरची जी मार्केट व्हॅल्यू असते त्याच्यावर तुमचं या ब्रोकरला किती ब्रोकरेज द्यायचं ते ठरतं. मीन्स इट इज बेस्ड ऑन MV ऑफ द शेअर. म्हणजे त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे, त्याच्यानुसार त्याचं काय जे पर्सेंटेज असेल, त्या पर्सेंटेजनुसार त्याला काय केलं जाते, अमाऊंट. म्हणजे आता इथून पुढे अमाऊंट म्हणायच्याऐवजी आपण शब्द कुठला वापरणार आहे, ब्रोकरेज, ज्याला आपण काय म्हणतोय, दलाली. ओके, आता एक लक्षात घ्या की ब्रोकरेज हे दिलं आणि घेतलं जातो. ठीक आहे, कसं, तर आपण एक एक्झाम्पल त्याच्यासाठी घेऊयात. आय थिंक ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं सुद्धा आहे बुकमध्ये. ठीक आहे, ओके, सपोज माझे काही शेअर्स आहेत आणि मला ते शेअर्स काय करायचे, विकायचे. एक एक्झाम्पल आपण घेऊयात, मला 100 रुपयाचा एक शेअर आहे तो विकायचा आहे, मी सेल करणार आहे तो शेअर. ठीक आहे, पण मी डायरेक्टली करू शकतो का, नाही. म्हणजे याच्यात कोणाला, ब्रोकरला. ठीक आहे, मग ब्रोकरचं समजा काय जे ठरलंय, समजा 1% त्याची काय आहे अमाऊंट ठरलेली आहे की 1% त्याला द्यावे लागणार आहे, मग मी काय करतोय, हा मी याच्याकडे माझा शेअर देतोय. म्हणजे थोडक्यात आपण कन्सिडर करूयात की ब्रोकरकडे दिला, ब्रोकर काय करेल, हा शेअर विकत, MV त्यावेळेस समजा 100 रुपीज आहे, तर तो ज्यावेळेस तो शेअर विकल, तो 100 रुपयाला त्यानं शेअर काय केला, विकला समजा. मग याला आपल्याला अमाऊंट द्यावी लागेल ना, यानं विकलाय ना आपला शेअर, म्हणजे याला 1 रुपया जाणार, म्हणजे आपल्या हातात किती येणार, 99 रुपीज. आपण शेअर विकलाय. ओके, मीन ज्यावेळेस आपण शेअर विकत असतो, सेल करत असतो, त्यावेळेस काय होतं, ती जी अमाऊंट आहे, म्हणजे MV जी आहे, समजा आपण त्या ह्याची कशाची MV म्हणूया, जो शेअर आहे त्याची MV मधून तुमचा शेअर काय, सॉरी, त्याचं ब्रोकरेज जे आहे ते काय होतं बघा, मायनस होतं. पटतंय का पहा, ब्रोकरेज काय होतं, मायनस होतं. म्हणजे तुमच्या हातात सेल केल्यावर काय होते, त्याची जी MV आहे त्याच्यापेक्षा
अमाउंट जी ब्रोकर ब्रोकर ची जी अमाउंट ज्याला आपण ब्रोकरेज म्हणतो ते काय होणार सबट्रैक्ट होणार आणि तुमच्या हातात किती रुपीज येणार 99 रुपीज येणार क्लियर. आता जर समजा एक एक्झाम्पल घेऊ तुम्हाला तो शेअर काय करायचा आहे 100 रुपीज मार्केट व्हॅल्यू असणारा शेअर तुम्हाला काय करायचं आहे बाय करायचं आहे खरेदी करायचं आहे. तुम्ही खरेदी करायला जाणार पण तुमच्या ब्रोकरला सांगणार की मला हा शेअर खरेदी करायचा आहे ठीक आहे मग काय अडचण नाही. तो 100 रुपयाचा शेअर घेणार त्याच्यावरती 1% त्याचं काय आहे ब्रोकरेज आहे म्हणजे तो 1 रुपीज घेणारच पुन्हा म्हणजे कितीला पडला तुम्हाला तो शेअर 101 म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेल करता त्यावेळेस किंमत आहे त्यापेक्षा ब्रोकरेज कमी होऊन तुमच्या हातात येते आणि ज्यावेळेस तुम्ही काय करता बाय करता त्यावेळेस ती तर किंमत द्यावी लागते पण त्या ब्रोकरचं ब्रोकरेज सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं पे करावं लागतं ठीक आहे. मीन्स सेलिंग करताना आणि बाय करताना दोन्ही वेळेस आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं ठीक आहे. फक्त सबट्रॅक्शन कधी होतं आणि ॲडिशन कधी होतं हे लक्षात घ्या. तुमची वस्तू विकली आहे म्हणजे तुम्हाला पैसे कमी येणार आहेत तुम्ही वस्तू घेणार आहेत म्हणजे आहे त्यापेक्षा अमाऊंट जास्त द्यावी लागणार राईट. ओके द नेक्स्ट थिंग इज दॅट तुम्हाला पुढे दिलेलं आहे पा लेट्स रिमेंबर काय दिलंय ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याच्यानुसार ब्रोकरेज ठरवला जातो म्हणजे मार्केट व्हॅल्यू जशी आहे त्याच्यानुसार त्याला काय केली जाते ती अमाऊंट पे करावी लागते आपल्याला. ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट ऑफ द शेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. आणि सेकंड काय सांगितलं बघा इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ शेअर सॉरी काय सांगितलं पहा इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल ऑर परचेस ऑफ शेअर प्राइस ऑफ वन शेअर इज शोन विथ द ब्रोकरेज अँड टॅक्सेस. म्हणजे तुम्हाला हे जे विवरण होईल हे जे काही ट्रान्झॅक्शन होईल त्याच्यामध्ये जे येईल ते डायरेक्ट हे जे येणार आहे ना ते डायरेक्ट त्या ब्रोकरेज सहित येणार तुम्हाला. म्हणजे जे पण कधी पण विवरण होईल खरेदी विक्रीचं जे काही दलाली वगैरे धरूनच त्याची किंमत काय केली जाते ठरवली जाते. म्हणजे थोडीच असं आहे की तो दलाल बाहेर येणार आणि पुन्हा म्हणणार हा चला माझं 2% आहे 1% नाही. हे जी एजन्सी असते ती कशी असते फिक्स असते आणि त्यांचं वर्क हे यांनाही माहीत असतं आतमध्येही. म्हणजे हे जे काही अमाऊंट येते आपल्याला जो कागद आतून येतो त्याच्यात दलाली वगैरे सगळं येतं. जर समजा हे बाहेर ठरवलं असतं लोकांनी तर काय झालं असतं मे बी हे जे एजंट्स आहेत किंवा ब्रोकर्स आहेत त्यांना काय केले असते दलाली जास्त घेतली असती ठीक आहे. मग हे आतूनच ठरवलं जातं म्हणजे त्या याच्यावर आपल्याला जसं आज आपण पावती एखादी दिली की त्याच्यात अमाऊंट GST सहित सगळीच दिली जाते. म्हणजे तो दुकानदार म्हणत नाही चला GST एवढी लागली बघा तेवढी मला द्यावी लागेल सेपरेट नाही ते त्याच्यातच ठीक आहे. तसंच याच्यात सुद्धा काय केलं जातं तुम्हाला काही त्यांना ऍक्टिव्हिटी पण दिलेल्या आहेत प्रोजेक्ट की जवळपास कुणी जर असेल त्या याच्यातला शेअर मार्केटशी रिलेटेड तर त्या व्यक्ती बरोबर जाऊन त्याचं स्टेटमेंट वगैरे पहा आणि त्याच्यातून तुम्हाला आणखीन काय पाहता येते का ते पहा. ऍक्टिव्हिटी मधून तुम्ही खूप काही शिकू शकता. ओके नाउ द नेक्स्ट थिंग इज दॅट तुम्हाला पुढे काय दिले पहा GST ऑन ब्रोकरेज सर्व्हिस. मग आता हे जे काही ब्रोकरेज भरलं जातं किंवा ब्रोकरेज आपण जे देतो त्याच्यावरती पण GST असतं. म्हणजे GST हा पुन्हा GST कशावर कॅल्क्युलेट केला जातो तुम्ही जे काही ब्रोकरेज देताय ना त्या ब्रोकरेज वरती सुद्धा GST किती पडतो ते दिलं जातं ते त्याच्यातच ते लिहून दिलं जाणार तुम्हाला फक्त तो GST त्याच्यावरती सुद्धा असतो. म्हणजे एवढी छोटी अमाऊंट आहे त्या अमाऊंट वरती सुद्धा तुम्हाला GST पे करावा लागतो असं म्हणायचं नाही की आणि हे कसं असतं शेअर्स काय एक आणि दोन नसतात. आपण एक एक्झाम्पलसाठी एक्झाम्पल म्हणून काय केलेलं एक शेअर घेतलेलं आहे एकच पण हे खूप सारे शेअर्स असतात. पण लक्षात ठेवायचं की शेअर्स किती असो कमी असो जास्त असो त्याच्यावर ब्रोकरेज जे आहे त्या ब्रोकरेज वरती पुन्हा GST लागतो ठीक आहे. म्हणजे त्याचं पर्सेंटेज समजा 18 असेल 9% असेल जे आपल्याला माहिती आहेत आतापर्यंतचे पर्सेंटेज तर ते पर्सेंटेज त्याच्यानुसार आपल्याला ब्रोकर म्हणजे आपल्याला काय काढावं लागतं समजा हे वस्तूची किंमत पुन्हा त्याच्यावरती समजा हे एक्झाम्पल घेऊयात आपण हे 100 रुपये तर आपल्याला त्या MV आहे तो द्यावा लागणार पुन्हा या ब्रोकरला एवढे द्यावे लागणार आणि पुन्हा याचा काय काढावा लागणार तुम्हाला GST काढावं लागणार म्हणजे 101 पेक्षा जास्त पुन्हा तुम्हाला काय करावं लागणार अमाऊंट पे करावी लागणार आहे. म्हणजे GST हा पुन्हा त्या ब्रोकरेज वरती सुद्धा पे केला जात असतो ठीक आहे. ओके नाऊ आफ्टर दॅट यू हॅव द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज म्युच्युअल फंड्स MF आपण ज्याला म्हणतो ठीक आहे. आता आपण आजूबाजूला खूप ऐकलं असतं बघा फंड्स म्युच्युअल फंड्स वगैरे वेगवेगळ्या फंडची नाव ऐकलं असतं त्याच्यापैकी एक वी हॅव लर्न दॅट अ ग्रुप ऑफ पर्सन कम टुगेदर टू फॉर्म अ कंपनी. आपण याच्या आधी पाहिलं होतं की जे ज्यांना विषय आहे की आपल्याला काय करायचं एखादी कंपनी स्थापन करायची ते लोक एकत्रित ज्यांना आपण प्रोमोटर्स म्हटलं होतं ठीक आहे. सो वी हॅव लर्न दॅट द ग्रुप ऑफ पर्सन कम टुगेदर
to form a company, they raise capital from the society by issuing shares. म्हणजे त्यांना शेअर्स देतात आणि काय करतात, फंड निर्माण करतात, पैसे निर्माण करतात, कॅपिटल मोठा करतात. इफ कंपनी इफ कंपनी परफॉर्म्स वेल देन द इन्व्हेस्टर्स ऑफ द कंपनी गेट बेनिफिट्स इन टर्म ऑफ डिव्हिडंड. ओके, आपण बघितलं डिव्हिडंड कसा भेटतो. कंपनी जशी काही फॉर्म मध्ये येते किंवा जशी काही कंपनी काय होते उत्कर्ष करायला लागते किंवा प्रोग्रेस करते, तसं तसं जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना काय होतो, त्याचा अमाऊंट किंवा त्यांना जो डिव्हिडंड आहे तो काय होत असतो, वाढत असतो. बोनस शेअर्स अँड इन्क्रीजेस इन द मार्केट व्हॅल्यू गिव्ह मोर प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन रायजेस. ऑल दीज टोटॅलिटी हेल्प्स फॉर द प्रोग्रेस ऑफ द कंट्री. हे जे घडतं ना सगळ्याचा पुन्हा फायदा कशाला होतो, देशाला सुद्धा होत असतो. ओके, सो इन शॉर्ट प्रिन्सिपल ऑफ सोशियोलॉजी, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. आपण जर एकत्र आलो तर नक्कीच काय होतो, उत्कर्ष व्हायला मदत होते. किंवा सगळे एकत्र आला का, जसं आपण म्हणतो ना की द्राक्ष सगळे एकत्र असणं त्याचा भाव बघा किती, आणि तेच द्राक्ष जर समजा सुटे असतील तर त्याचा भाव बघा किती. म्हणजे जर आपण एकत्र आलो तर एक त्याची ताकद कशी असते, जास्त असते, ते देशालाही फायद्याची ठरते. म्हणजे ते तुम्हाला याच्यात काय केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांचं काय, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. आपण जर एकत्र राहिलो, एकीची जी ताकद असते ती कशी असते, जास्त असते, याच्यातून पुन्हा त्यांना सांगितलंय. बट एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, फायदा जसा आहे तसा त्याचा तोटा सुद्धा असणार आहे. ओके, सो समटाइम्स इट माइट हॅपन दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड इन्व्हेस्टर मे इन्क्युअर लॉस. म्हणजे असं आहे का की तुम्ही शेअर्स एखाद्या कंपनीची घेतली म्हणजे कंपनी भरभराटीलाच येणार आहे, नाही, कदाचित ती कंपनी काय होऊ शकते, कोलॅप्स होऊ शकते, कंपनी काय होऊ शकते, लॉस मध्ये जाऊ शकते, असंही घडू शकतं ना का. आपण थोडंच असं कन्सिडर करायचं की नाही नाही प्रॉफिट मध्ये जाणार, होऊ शकतो. प्रॉफिट अँड लॉस हे एकाच नाण्याच्या जसं सांगितल्याप्रमाणे दोन बाजू आहेत, तर तसं होऊ शकतं. मग अशा वेळेस कमी रिस्कवर काय करता येईल, किंवा आपल्याला रिस्क तेवढी नको आहे. म्हणजे काय सगळेच पैसे बुडवले, समजा एखादा आधीच खूप गरीब आहे त्यांना कसं तरी करून ते शेअर्स खरेदी केले आणि कंपनी काय झाली, नेमकी पडली, किंवा अशी काहीतरी कंडिशन आली जसं हा कोरोनाचा काळ आला तसं काहीतरी आलं, शेअर्स काय केले ढासळले, तर करायचं काय. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला दुसरा काही ऑप्शन आहे का, येस, कॅन वी रेड्यूस दिस लॉस. मग आपल्याला हा लॉस रेड्यूस करता येतो का, पूर्ण तर कमी करता येणार नाही. ओके, पण रेड्यूस करता येतो का. इज देअर अ वे टू रेड्यूस द रिस्क इन इन्व्हेस्टमेंट, येस, टू इन्कम, टू ओव्हरकम दिस मोअर पीपल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. मग असं जर करायचं असेल, आपल्याला एवढी मोठी रिस्क नकोय घ्यायची, आपल्याला पैसे कमी भेटले तरी चालतील पण आपले पैसे वाचले पाहिजेत. मग ह्याच्यासाठी काय, तर म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन. इन म्युच्युअल फंड्स मेनी इन्व्हेस्टर विथ कॉमन ऑब्जेक्टिव्ह गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट्स. ओके, म्हणजे प्रोफेशनल एक्सपर्ट जे काही लोक आहेत, हुशार लोक आहेत त्यातले, तर त्यांच्याकडे हे पैसे काय केले जातात, इन्व्हेस्ट करण्यासाठी दिले जातात. म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या थ्रू दुसरीकडे, ठीक आहे. सो दे नॉट ओनली इन्व्हेस्ट इन वन टाईप ऑफ शेअर्स बट ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स. मग यांच्याकडे पैसे दिल्यावर ते फक्त एकाच ठिकाणी नाही गुंतवत, ते काय करणार, इकडे काय, इकडे काय, इकडे काय, असं गुंतवणार. म्हणजे जरी एखाद्या ठिकाणी लॉस निघाला तर तो दुसरीकडून कुठून तरी भरून निघाल अशा पद्धतीने. ओके, सो काय म्हटलंय बघा, दे नॉट ओनली इन्व्हेस्ट इन वन टाईप ऑफ शेअर्स बट ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स. वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. ऍज अ रिझल्ट इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सिफाईड विच रेड्यूस रिस्क फॅक्टर अँड टोटल डिव्हिडंड ऑर प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. म्हणजे हा जो काही प्रॉफिट होईल तो काय होतो, सगळे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना जसा डिव्हिडंड दिला जातो तसा तो जात असतो. ठीक आहे, मग आता मग पुढचे प्रश्न की नेमकं कुठे इन्व्हेस्ट करायचं, कसं इन्व्हेस्ट करायचं, कसं ते लोकांपर्यंत जाता येईल, हे वेगवेगळे प्रश्न. पण तुम्हाला आणि मग त्याच्यासाठी काय असतो, काही ऍडवायझर असतात ज्यांना फायनान्शियल प्लॅनर्स असं म्हटलं जातं. काही कुठलंही अर्थनियोजन जर व्यवस्थित असेल, फायनान्शियल प्लॅनिंग द नेम ऑफ द चॅप्टर इज सेम. ओके, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी करून सुद्धा काय करता येतं, मिळवता येतं. ज्या पद्धतीने एखादा खूप इन्व्हेस्ट करतो त्याला ज्या पटीनं माघारी भेटतं त्यापेक्षा जास्त आपण मिळवू शकतो. फक्त आपला फायनान्शियल प्लॅनर जो आहे, सांगणारा जो आहे, तो योग्य पाहिजे. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं यू मे हॅव हर्ड ऑर रीड दिस सेंटेन्स दॅट.
बघा आता काही सेंटेन्स असा एक सेंटेन्स आहे इथे तुम्ही ऐकलेलंच असेल कुठलं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट्स इन म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो बघा काही काही प्रोडक्टच्या वरती म्हणजे काही समजा स्कीम द्यायची असतील तर त्याच्यावरती असा एक स्टार केलेला असतो छोटा त्याचा मिनिंग काय असतो कंडिशन सप्लाय ठीक आहे. मग आपण काय करतो हे न बघताच काय करतो इन्व्हेस्ट करतो. आय थिंक OMG एक मूवी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की तो सांगत असंच काहीतरी त्याच्याकडून त्याचं दुकान वगैरे पडलेलं असतं तर तो त्या म्युच्युअल फंडमध्ये जातो मग त्या ऑफिसमध्ये जातो मग तो त्यावेळेस त्याला त्या स्टारचं महत्व कळतं की हा स्टार किती काय काय सांगत असतो ठीक आहे. म्हणजे त्याच्यात काही कंडिशन्स असतात आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मार्केट रिस्क आहे काय होईल सांगता येत नाही. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली सगळं नीट वाचा पुन्हा ओरडत येऊ नका की माझं असं असं झालं आणि तुम्ही मला सगळं देतो म्हटले होते नाही. कंडिशन सप्लाय ठीक आहे. समटाईम इन्स्टेड ऑफ प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स माइट गिव्ह लॉस विच इन्व्हेस्टर हॅव टू बेअर. त्याला तो सहन केलाच पाहिजे स्वसावाच लागेल तेवढा झालेला लॉस ठीक आहे. कारण तुम्ही आधीच ऑलरेडी तिथं सही केलेली आहे. क्लियर आय एम अग्री विथ ऑल द कंडिशन राईट ओके. सो म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज इन्व्हेस्टमेंट स्कीम युजली रन बाय AMC ऍसेट मॅनेजमेंट कंपनी ओके. म्हणजे हे चालवलं जातं एका युनिट थ्रू. दे इन्व्हेस्ट द मनी गिव्हन बाय द इन्व्हेस्टर इन डिफरंट स्कीम एक्झाम्पल इक्विटी फंड्स इन सर्च डेप फंड नंतर पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे और बॅलन्स फंड्स ॲज पर द इन्व्हेस्टर चॉईस. म्हणजे तुमच्या समोर असं त्या चॉईस ठेवलं जातं जसं हॉटेलचं मेन्यू कार्ड असतं तसं आणि याच्यात तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करता येईल मग सगळ्याचं तुम्हाला सांगितलं याच्यात हा प्रॉफिट आहे याच्यात असं आहे याच्यात कसं आहे मग आपल्याला जे योग्य वाटेल मग ते आपण शेवटी सिलेक्ट करायचं आणि आपला पैसा काय करायचा इन्व्हेस्ट करायचा. ॲज वी गेट शेअर्स फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये आपल्याला काय भेटतं काय असतात तर आपल्यासाठी असतात शेअर्स बरोबर आहे. तसं मग म्युच्युअल फंडमध्ये काय असतं वी गेट युनिट्स वेन वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. म्हणजे बघा शेअर मार्केटमध्ये शेअर्स असतात आणि याच्यात काय असतात युनिट्स. म्हणजे याचा अर्थ काय जसे याच्यात किती शेअर्स घेतले याचं किती शेअर्स आपण म्हणतो तसे यात किती युनिट्स ओके. जसं शेअर हा काय असतो पार्ट ऑफ अ कॅपिटल म्हणजे एकदम छोटा पार्ट असतो तसं याच्यामध्ये काय म्हणतात त्याला युनिट. याच्यात शेअर हा शब्द वापरत नाहीत ओके. सो द मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट एका युनिटची मार्केट व्हॅल्यू ज्याला आपण इथं MV म्हटलं होतं कशात शेअर मार्केटमध्ये. आता इकडे काय म्हणणार आहेत बघा त्याला इट इज कॉल्ड NAV नेट ऍसेट व्हॅल्यू. त्याला काय म्हणतात नेट ऍसेट व्हॅल्यू. बघा शेअर म्हणण्याच्या ऐवजी याला युनिट्स म्हणतात आणि इथं MV असेल तर इथे काय असतं NAV असते नेट ऍसेट व्हॅल्यू. आणि सेम फॉर्म्युला म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी ओके. सो टोटल इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस आपण काढू त्यावेळेस तसंच करणार फक्त तिथे नंबर ऑफ शेअर्स इंटू MU करायचो. आता काय करणार नंबर ऑफ युनिट्स इंटू काय करणार आपण NAV ओके. म्युच्युअल फंडमध्ये आहे त्याच्यामुळे टोटल फंड व्हॅल्यू म्हणजे टोटल तुमचा फंड किती आहे तर ते जर काढायचं असेल तर युनिट्स आणि इंटू काय करणार तुम्ही NAV. तुम्ही किती 5 युनिट्स घेतले आणि त्याची NAV समजा किती होती 500 रुपये होती तर तुमची त्यातला जो फंड आहे टोटल फंड तो किती असेल 2500 एवढा फंड असेल. म्हणजे ऍक्च्युली दोन्ही सेम आहेत फक्त काय आहेत त्यांचं त्यांना जे डिनोट करण्याचे नाव आहे ते वेगळे आहेत फक्त राईट. नेक्स्ट यू हॅव गिव्हन द नेक्स्ट प्लॅन विच इज कॉल्ड SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो सध्या वापरात येतो खूप मोठ्या प्रमाणात नियमित आवृत्ती गुंतवणूक योजना. म्हणजे नियमित आणि तोच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की काही काही वेळेस काय होत असतं की आपल्याला एकदम पैसा गुंतवणं शक्य नसतं. समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स घ्यायला किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण एकदम पैसे नाही गुंतवू शकत. अशा वेळेस आपल्याला काय ऑप्शन पाहिजे असतात जसं आपण बचत गट वगैरे बघत असतो की महिन्याला एवढे रुपये मी देऊ शकतो बा ओके. तर अशी एक योजना आहे ज्याला आपण SIP म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा जो प्लॅन आहे या प्लॅननुसार काय केलं जातं एक महिन्याचं किंवा 3 महिन्याचे असे हे पाडले जातात टप्पे. दर महिन्याला एवढी एवढी अमाऊंट म्हणजे 500 पासून ते कितीपर्यंत तुम्हाला जे काय असतील त्या अमाऊंट तिथं इन्व्हेस्ट करता येतात आणि मग जसं आपल्याला गरज पडेल त्यानुसार आपल्याला काय करतात हे पैसे काय करता येतात काढता येतात. मग हे जे प्लॅन असतात ते 3, 5 किंवा 10, 15 वर्षापर्यंत जेवढं आता ह्याच्यात कसं असतं जेवढी लॉंग इन्व्हेस्टमेंट असेल तेवढा जास्त फायदा असतो कारण तेवढे जास्त पैसे त्यांना वापरायला भेटतात ना त्याच्यामुळे ते तुम्हाला
जास्त दिवसानंतर काय होणार आहे, जास्तच भेटणार आहेत. ओके, सो तुम्हाला त्याच्या खाली काही म्युच्युअल फंडचे प्रॉफिट सुद्धा दिलेले आहेत, काही आपल्याला ज्याचे फायदे काय होतील हे पण दिलेलं आहे. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं ब्रोकरेज ही कन्सेप्ट आपल्याला 4.4 ला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ब्रोकरेज हे कशावर लावलं जातं, पहिल्यांदा ती वस्तू, त्या वस्तूवरती ब्रोकरेज काय जे असेल ते ब्रोकरचं, आणि त्या ब्रोकरेजवरती GST पुन्हा तो कोणाच्या खिशातून जाणार, घेणाऱ्याच्या किंवा देणाऱ्याच्याच खिशातून जाणार, त्या ब्रोकरला द्यावा लागणार नाही. ठीक आहे, सो ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा, खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला 4.4 ला उपयोगी पडणार.